नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, हिला देवशयनी आषाढी एकादशी आहे। या एकादशीला महा एकादशी सुद्धा म्हणतात। या एकादशीला आपण काही सोपे उपाय करू शकतो। या उपायाने आपल्या धनामध्ये वृद्धी होते, धन वाढते आणि आरोग्याचे लाभ सुद्धा आपल्याला मिळतात। मित्रांनो, ही सगळ्यात मोठी वर्षाची सगळ्यात मोठी एकादशी या एकादशीला मानले जाते, देवशयनी आषाढी एकादशी। आणि या एकादशीला महा एकादशी सुद्धा म्हणतात। आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहेत। हे अगदी सोपे आहेत, कोणीही अगदी सरळ सहज आपल्या घरात हे करू शकतात। तर तुम्हीही एकादशीच्या दिवशी हे उपाय आपल्या घरात नक्की करा। यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला केशर दूध घ्यायचे आहे। म्हणजे दुधामध्ये थोडं केसर टाकून त्या केशर दुधाने विष्णू देवाचे अभिषेक करायचे आहे। तुमच्या घरात विष्णू किंवा कृष्णाची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, तर त्या मूर्तीचे तुम्हाला केशर दुधाने अभिषेक करायचे आहे। याने आपले मनोवंचित फळ मिळतात, मनातली इच्छा पूर्ण होते, म्हणून हा उपाय करावा। मित्रांनो, एकादशीच्या दिवशी विष्णू देवाला आणि लक्ष्मी मातेला खीर किंवा सफेद रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावा, याने सुद्धा देवता प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात। मित्रांनो, आपण जर विष्णू देवाच्या मंदिरात एकादशीच्या दिवशी जात असू किंवा कृष्णाच्या मंदिरात आपण जात असू, तर तिथं नारळ दान करावं। म्हणजे नारळ फोडायचं नाही, ते तिथे ठेवून द्यायचं। कोणती तरी आपली इच्छा असेल ती बोलून ते नारळ तिथे ठेवायचं, इच्छा आपल्या पूर्ण होतात। मित्रांनो, एकादशीच्या दिवशी तुम्ही एक काम नक्की केले पाहिजे, ते म्हणजे आपल्या घराच्या बाहेर तुळशी असते, त्या तुळशी समोर आपण एक दिवा लावायचा। दिवा लावल्या गेल्यानंतर आपण तिथे 11 प्रदक्षिणा घालायच्या, तुळशीला गोल 11 प्रदक्षिणा घालायचा। आणि 11 प्रदक्षिणा घालताना 11 वेळेस ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करायचा। एक वेळेस प्रदक्षिणा झाली की ओम वासुदेवाय नमः, तसेच 11 वेळेस आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत। मित्रांनो, यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरात शंख असेल तर त्या शंखात पाणी घ्यायचं, म्हणजे पाणी भरायचं आणि त्या पाण्याने विष्णू देवाच्या मूर्तीचे अभिषेक करायचे। हे फक्त एकादशीच्या दिवशी करायचं, याने सुद्धा आपल्या घरातल्या बाधा पीडा किंवा नकारात्मकता दूर होते आणि आपल्याला इच्छा पूर्ण होतात, आपल्या आरोग्याला काही होत नाही, आरोग्य लाभते, धन प्राप्त होते, सुख समृद्धी नांदते। तर मित्रांनो, हे काही सोपे उपाय आहे, यातून एक दोन सुद्धा केले तरी आपल्याला लाभ होतात। नक्की या आषाढी एकादशीच्या दिवशी हे उपाय करा, तुम्हाला याने खूप लाभ होईल। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।